अकोला वाचवा, अकोला वाचवा, अकोला वाचवा। महाभ्रष्टाचारी अकोला महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांच्यातर्फे आकोट फैल प्रभाग क्रमांक 2 आपातापा रोड दमानी हॉस्पिटल ते आकोट फैल पोलीस स्टेशनपर्यंत मुख्य रस्ता बांधण्यात आलेला आहे। त्या मुख्य रस्त्याच्या बाजूला पेवर्स बसवण्यात आले होते आणि मुख्य नाला बांधण्यात आला होता, परंतु 6 महिने अगोदरच ते पेवर्स आणि नाला बांधण्यात आलेला आहे, तिथं बसवण्यात आलेलं आहे, परंतु 6 महिन्याच्या आतच ते पेवर्स आज तुटून गेले आणि 2 फूट खाली खचून गेलेले आहे। आणि तसेच त्या नाला जो आहे तो निकृष्ट दर्जाचा सिमेंट आणि पाणी त्याच्यावर मारल्या गेलेलं नाही आहे, तर ते ढापेही तुटलेले आहे जागोजागी। आणि अशा भ्रष्टाचार झालेल्या कामासाठी जबाबदारी अकोला महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक आमदार आणि सत्ताधारी यांना सांगायची वेळ आलेली आहे। जनतेकडून आग्रहाची मागणी होत आहे की मिठासारखं खा, साखरेसारखं खाऊ नका आणि जनतेच्या पैशाची लूट करू नका। तर आज हे भ्रष्टाचार झालेलं आहे मोठ्या प्रमाणात, तर आमची अशी मागणी आहे की अधीक्षक मुंबई गुणवंत नियंत्रण समितीकडून या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी आणि हे जे अधिकारी आहेत दोषी यांना निलंबित करावे आणि जे ठेकेदार आहे विल्सपन कंपनीचे अमरावतीचे यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि ह्या 160 कोटीच्या रस्त्यामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे याची सखोल चौकशीची मागणी आम्ही स्थानिक लोक आणि अकोला महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ चांदनी रवी शिंदे प्रभाग क्रमांक 2 व रवी शिंदे महासचिव अकोला काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि आकोट होईलमधील संपूर्ण जनतेकडून मी हे सरकारला आणि प्रशासनाला विनंती करतो की यांनी याची चौकशी करावी आणि जे दोषी आहेत यांच्यावर त्वरित कारवाई करावी, ही आमची विनंती आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।